आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल कोरोची जलस्वराज्य प्रकल्प तात्काळ ग्रामपंचायतीकडे वर्ग करा अन्यथा साखळी उपोषण होणार जनस्वराज्य बचाव समितीचा गंभीर इशारा जलस्वराज्य प्रकल्पावरून कोरोचीत मोठा वादळ उठला आहे आता 25 सप्टेंबरला साखळी उपोषण सुरू केले जाईल जलस्वराज्य प्रकल्प सुरू होऊन सात वर्ष चार महिने झाले पण शासनाने तो ग्रामपंचायतीकडे वर्ग केलेलाच नाही तो वर्ग करावा या मागणीसाठी आता जनतेतून मोठा उठाव होतोय शिवसेना कार्यालय भास्कर भवन येथून सरपंच सव रेखा पाटील यांनी या विषयावर आता थेट आवाहन दिले एकतर ग्रामपंचायतीकडे हा प्रकल्प वर्ग करा अन्यथा आंदोलन करावं लागेल आणि कुणीही आमच्या विधानाचा गैरार्थ काढेल आणि विपर्यास काढेल असं कृत्य करू नये ग्रामपंचायत हा प्रकल्प चालवण्यास समर्थ आहे येथील नेते डी बी पिष्टे यांनीही हा प्रकल्प ग्रामपंचायतीकडे वर्ग करावा अशी मागणी आहे तीन वेळा गावसभेत ठराव झाले प्रकल्प का वर्ग होत नाही असा खडा सवाल त्यांनी विचारलाय आनंदा शेट्टी म्हणाले विहिरीतलं पाणी प्रोसेस आणि सायझिंगला पुरवलं जातं कुठे आहेत बिल काय भानगड असा त्यांनी खडा सवाल केलाय पुरंदर पाटील सतीश सूर्यवंशी लखन कांबळे संजय कदम आदींनीही स्पष्ट शब्दात या प्रश्नावर आपली मतं व्यक्त केली आहेत तर कोरोचे जलस्वराज्य प्रकल्पाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी या सगळ्या विषयांवर सडेतोड उत्तर दिले वॉशआउटचे पाणी वाया जातं ते जाऊ नये यासाठी टँक बांधावा म्हणून दोन हजार सोळा पासून सरपंचांकडे अर्ज करतोय पण कोणच लक्ष देत नाही दोन अखेर एडिट ही पूर्ण झालं आहे असं ते म्हणाले महानकर न्यूजसाठी कोरोचीहून अमित काकडे